घाघबारी इथं रात्री पावणे अकरा वाजेच्या दरम्यान दुचाकी स्वारांचा अपघात झाला असून यामध्ये उबरपाडा येथील तेवीस वर्षीय राहुल गोपाळ चौधरी साबरदरा येथील बावीस वर्षीय भोला हिरामन बागुल बोरपाडा येथील एकवीस वर्षीय पंकज जयराम पवार असे सरांचे नावं असून हे तिघाही रात्री वणीकडून सुरखानाकडे एम एच पंधरा एच एन सत्तावीस अकरा या सुझुकी आर मोटर टायर या दुचाकीवरून येत असताना घागबारी फाट्याच्या पुढील फरशीवरील पळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्यानं एका झाडावर आधळून दुचाकी पंचवीस ते तीस फूट खोल खड्ड्यात पडल्यानं गंभीर जखमी झाल्यात गाडीचा स्पीड एकशे सत्तावीस वर लॉक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय घाकबारी फाटा ते भीतबारी खिराड फाटा हा अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या टप्प्यात आज पावे तो चाळीस ते पंचेचाळीस जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचं चा पोलीस पाटील गायकवाड यांनी सांगितलंय या वळणावर अरुंद फरशी असल्यानं दुसरे वाहन समोर आल्यावर चालकाचे लक्ष विचलित होऊन घाबरगुंडी ओढते तसंच या अंतरावर खोटेही अपघात प्रवण क्षेत्र अथवा वळणावर दिशादर्शक फलक बाण नाहीत यामध्येही राहुल गोपाळ चौधरी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या कमरेच्या मणक्यांमध्ये दुखापत झाल्यानं पुढील उपचारासाठी पंचायत समितीचे सदस्य एन गावित यांनी नाशिकच्या रुग्णालयात दाखल केलंय भोला हिरामण बागुल आणि पंकज जयराम पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला ला असून जागीच ठार झाले आहेत घाकबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक चिंतामण गायकवाड पंडित तुंगार पोलीस गोतुर्णे यांनी घटनास्थळी घाव घेत एकशे आठ रुग्णवाहिकेतून वणीच्या रुग्णालयात दाखल केलं मात्र पंकज आणि भोला याच डॉक्टरांनी मृत घोषित केलं भोला हा ग्रामसेवक हिरामण बागुल यांचा एकुलता एक मुलगा होता पंकज हा अनाथ मुलगा होता त्याच्या परिस्थितीवर मात करत तिसऱ्या वर्षात नाशिकला महाविद्यालयात शिक्षण घेत होता त्याचा सांभाळ सुरगाणा गावच्या दिवंगत पोलीस पाटील रामभाऊ भोय यांनी केला होता चंद्रकांत भोये सांभाळ करीत होते नुकतेच झालेल्या सुरगाणा नगर पंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारा मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यानं निवडणूक लढवली होती त्याचा निकाल येत्या एकोणावीस जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे तरी राहुल हा शिक्षक भास्कर चौधरी यांचा सख्खा पुतण्या तर एनडी गावित यांचा भाचा आहे तिन्ही युवकांवर संक्रांत कोसळल्यानं सुरगाणा शहर आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते पोलीस गोतुरने गवळी पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडके पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे अधिक तपास करीत आहेत वेदन्यूजसाठी सागर मोर सुरगाणा